नमस्कार, मी मानेसर आर्यन हायस्कूल गिरगाव। आज आपण इयत्ता 7वीचं 10वं प्रकरण बघत आहोत, बँक व सरळ व्याज। आता सर्वात पहिल्यांदा बँक म्हणजे काय। बँक ही व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था असते। बँकेमुळे पैशाचे नियोजन म्हणजेच अर्थनियोजन करणे सोपे जाते। बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो। त्यासाठी बँकेत खातं उघडावं लागतं। कोणी कुठलाही व्यक्ती कोणत्याही बँकेमध्ये पैसे भरू नाही शकत जोपर्यंत त्या बँकेमध्ये त्याचं खातं नसतं। खातं म्हणजेच तिथे जाऊन आपण रीतसर त्यांचे सभासद झालं पाहिजे। तर बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाते असतात। जसं तुम्ही ज्या शाळेमध्ये येता त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेता, दाखला जमा करता आणि मग तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी होता, त्याच पद्धतीने बँकेमध्ये आपलं खातं असतं। आता बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात, तर कोणती खाती असतात बघा। तर पहिलं असतं ते बँकेमध्ये चालू खातं। चालू खातं म्हणजे काय, हे जे खातं असतं शक्यतो हे व्यापारी लोकांचं असतं। व्यापारी लोकं म्हणजे कोणते, की ज्यांचे दिवसामध्ये अनेक व्यवहार असतात, रोज व्यापाऱ्यांसाठी रोज पैशाचे व्यवहार असतात दिवसाने। या खात्यामध्ये एका दिवसात किती वेळा आपण रक्कम देऊ घेऊ शकतो। बँकेमध्ये पासबुक व मागणी केल्या चेकबुक देतात, या प्रकारचे बँक व्याज देत नाही। आणि याच्यामध्ये म्हणजे समजा एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्या हाताखाली रोज 30-50 लोकं कामं करतात आणि त्यांना रोज पैसे द्यावे लागतात किंवा वेगवेगळ्या वस्तू आणाव्या लागतात। त्या प्रत्येक दुकानदाराला ते दिवसातून चेक देत असतो प्रत्येकाला। त्यावेळी जे खातं असतं त्याला आपण कोणते खातं म्हणतात, चालू खातं। तर चेकच्या साहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात, याला म्हणतात चालू खातं। हे शक्यतो अशा लोकांचे खातं असतं की ज्यांचे दिवसातून अनेक वेळा व्यवहार होत असतात। आता पुढचा जो प्रकार आहे बचत खातं, तर बचत खातं म्हणजे काय, जे सर्वसामान्य लोक म्हणजे एखादे नोकरदार लोक असेल, एखादी गृहिणी असेल किंवा एखादा छोटा व्यापारी असेल, तर खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करता येते आणि जमा करून खाते उघडता येतं, म्हणजे 500 रुपये वगैरे भरून। काही बँकेमध्ये काही रक्कम जमा न करता खाते उघडता येतं। आता पाठीमागे जनधन योजनेअंतर्गत आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्याच्या नंतर आपल्या सर्व लोकांनी बँकेमध्ये खाते उघडले होते। या रक्कमेवर आपण जेवढी बँकेमध्ये रक्कम ठेवतो त्याच्यावरती ती बँक काही व्याज देते। अनेकदा ठराविक कालावधीमध्ये किती वेळ पैसा काढता येतात यावर निर्बंध असतात। खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक देतात। म्हणजे बँक पासबुक म्हणजे आपल्या सर्व हिसाब, की आपण किती वेळा पैसे टाकले, किती वेळा बँकेतून पैसे काढले, ह्या सर्वांचा हिसाब त्या पुस्तकामध्ये असतो, त्याला म्हणतात बँक पासबुक। आता त्या बँक पासबुकबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत। तर बचत खाते म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या, जिथे पगार नोकरदार लोक असतात की त्यांचा पगार जमा होतो अकाउंटला, त्याला म्हणतात सेविंग अकाउंट। ओके, त्यानंतर आवर्ती ठेव खातं। आवर्ती ठेव खातं म्हणजे काय, या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येते। ते किती असावे हे बँक खातेदार ठरवतात। या प्रकारे बँक ठेवीवर व्याज देते। हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असतं। अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते। म्हणजे एखादा आपण रिकरिंग अकाउंट म्हणजेच आवर्ती ठेव, आपण म्हणतो की बाबा समजा एखादी व्यक्ती असेल मुलांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला बँकेमध्ये 500-500 रुपये भरतो आहे आणि मग 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्या व्यक्तीला एकदम पैसे मिळतात उच्च शिक्षणासाठी। ओके, किंवा आता ह्याच्यामध्ये ना संयुक्त खातं सोयीचं असतं, म्हणजे पती पत्नी पालक आणि मुलांचे खाते। ह्याच्यामध्ये व्यवसायातील भागीदारी, हाऊसिंग सोसायटी, सेवाभावी न्यास इत्यादी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते। तर हे आवर्ती ठेव खातं आहे। त्यानंतर मुदत ठेव खातं, फिक्स डिपॉझिट। ओके, आता फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, हे खातं म्हणजे काय, तुम्हाला आठवत आहे कधी कधी आपण असतो की बँकेमध्ये 6 वर्षानंतर पैसे दुप्पट मिळणार, 7 वर्षानंतर दुप्पट मिळणार। ह्याच्यामध्ये आपण टाकलेली रक्कम आपल्याला जेवढ्या, समजा 1 वर्षासाठी मी ठेवली तर 1 वर्षानेच पैसे काढता येतात, 5 वर्षांनी ठेवली तर 5 वर्षांनीच पैसे काढायचे। परंतु जर त्याच्या अगोदर जर पैसे काढले तर मग मात्र त्याच्यामध्ये जे व्याज मिळणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी कट करतात ते लोकं। कारण का माहिती आहे का, कारण FDमध्ये आपण समजा 5 वर्षासाठी ठेवलं की बँक ह्याच्यावरती जास्त व्याज देतं। का देतं, कारण बँकेला माहिती आहे की ही रक्कम आपल्याकडे 5 वर्ष फिक्स राहणार आहे, त्यामुळे हे मुदत ठेव खातं आहे। त्यानंतर बँकेमध्ये अजून काही सुविधा आहेत, उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, ATM। क्रेडिट कार्ड म्हणजे काय, की त्या क्रेडिट कार्डच्या साहाय्याने आपण खरेदी करू शकतो, आपल्या बँकेतून डायरेक्ट पैसे जातात। ATM म्हणजे आपण आजकाल सध्याकडे तुम्हाला माहिती आहे ATM वापरतो आपण। ATM म्हणजे काय, तर ATM म्हणजे आपण कुठल्याही ATM मशीनमधून आपण पैसे काढू शकतो, तर ह्याला म्हणतात ATM। क्रेडिट कार्ड अशा बँकेच्या अनेक सुविधा आहेत, त्यासुद्धा आता आपण वापरतो। आता बऱ्याचपैकी ऑनलाईन पेमेंट पण आलेलं आहे, गुगल पे, फोनपे, तर ते अजून आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण दिवसेंदिवस बँकेंचे
व्याप्ती वाढत चाललेली आहे, वेगवेगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञान यामध्ये येत आहे. ओके, त्यानंतर आता आपण बँकेचं जे पासबुक आहे ते कसं असतं ते बघूया. बघा, बँकेमध्ये हे पासबुक आहे. पहिला क्रमांक सिरीज नंबर असतो, 1, 2, 1, 2, 3, 4 असे क्रमांक असतात. तारीख, इथे तारखेला असते, कोणत्या तारखेला आपण व्यवहार केला. तपशील म्हणजे काय आहे, कॅश, चेक, चेकने व्यवहार केला, स्वतः काढला, इंटरेस्ट काय, कशातून पैसे मिळाले. आता बघा, इथे चेक हा चेक नंबर आहे. ओके, पहिल्यांदा खातं खोलताना 1,500 रुपये आपण टाकले, मग एकूण किती रुपये शिल्लक झाली, 7,000. त्यानंतर चेकने रक्कम जमा केली, जमा डिपॉझिट म्हणजे रक्कम जमा केली, जमा केली 5,000, म्हणजे पहिले 7 आणि 5 जमा केले म्हणजे एकूण बॅलन्स किती झाला शेवटी, 12,000. त्यानंतर चेकने 3,000 रुपये काय केलेत, काढलेत, मग 12 तून 3,000 गेले म्हणजे किती रुपये राहिले, 9,000. किती तारखेला, 12/2/2016. त्यानंतर सेल्फ 1,500 रुपये काढले, मग 9,000 परत 1,500 काढले, किती राहणार, 7,500. पुन्हा ह्या 7,000 बघा, 26/2 म्हणजे महिन्याच्या एंडला, 28 फेब्रुवारी असतो, पण 26 फेब्रुवारीला काही शनिवार रविवार असेल म्हणून 135 रुपये बँकेने जमा केलं. काय जमा केलं, इंटरेस्ट. तर ही जी रक्कम असते ही ह्याच्यावरून आपल्याला पासबुकबद्दल डिटेल माहिती पडते. म्हणजे बघा, 135 जमा केले म्हणजे झालं 7,635. तर ह्याच्या पासबुक बघितल्याच्यानंतर आपल्याला 10 वर्षापूर्वीचं जरी आपण पासबुक बघितलं तरी आपल्याला आपलं सर्व डिटेल त्यामध्ये दिलेले असतात, की आपण पैसे किती वेळा काढले, किती वेळा ठेवले, आपल्याला कोणाकडून किती पैसे आले, कोणाकडून किती पैसे दिले. मग ह्याच्यासाठी आपण शक्यतो बँकेमार्फत व्यवहार करायचे असतात. बघा, 2/2/16 बँकेत जमा केलेली रक्कम 2/2/16 किती जमा केली, 1,500. शिल्लक रक्कम ही झाली मग 7,000. बघा, रिकाम्या जागा. दिनांक 12/2/2016 चेक क्रमांकने किती रक्कम काढली, 3,000. शिल्लक रक्कम किती झाली मग, 9,000. ओके, दिनांक 26/2 बँकेने किती रुपये इंटरेस्ट दिलं, व्याज 135 रुपये. तर हे सर्व आपल्याला ह्याच्यावरून माहिती सांगता येते, बँकेचं पासबुक. ओके, तर हे पासबुकचे आपल्याला तुम्ही कुठलंही तुमच्या घरी एखादा पासबुक असेल ते निरीक्षण करा. बघा, तुमच्या पप्पांचं किती, म्हणजे तुम्हाला समजेल कोणत्या महिन्यात पगार जमा झाला, तो किती वेळा पैसे काढून आपण पगार खर्च केला, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला माहीत पाहिजे. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं सुद्धा, तुमचं स्वतःसुद्धा बँकेमध्ये अकाउंट असतं, तुम्ही साठवलेले पैसे आहेत ते बँकेमध्ये ठेवू शकता. ओके, आता आपण ह्याच्यावरची गणितं बघायची. आता जी गणितं बघायची आहेत ना आपल्याला, ती सरळ व्याजाची बघायची आहेत. तर ते पण मी तुम्हाला इथे सांगतो. सरळ व्याज म्हणजे काय, बँकेमध्ये समजा मी 10,000 रुपये ठेवले. ओके, किती वर्षासाठी ठेवले, 2 वर्षासाठी. मग 2 वर्षासाठी ठेवल्यावर बँक त्याला व्याज देतं, मग वार्षिक व्याज असतं 8%, 7%. समजा बँकेने 8% व्याज दिलं, 8% दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा म्हणजे काय, की एका वर्षाला 100 रुपयाला 8 रुपये व्याज. 9% म्हणजे काय, तर एका वर्षाला 100 रुपयाला 9 रुपये व्याज. आणि सूत्र काय आहे बघा, त्याचं सूत्र आहे व्याज काढायचं, काय आहे, सरळ व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर व्याजाचा, कालावधी म्हणजे वर्ष किती कालासाठी ठेवला आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले 2 वर्षासाठी आणि 8% दराने ठेवले, तर त्याला व्याज किती मिळेल, तर व्याज बरोबर कसं करणार, म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता इथे म किती आहे, मुद्दल 10,000 ठेवायचे इथे, गुणिले दर किती आहे 8, किती वर्षासाठी 2/100. मग हे कॅल्क्युलेशन करायचं, मग त्या व्यक्तीला किती व्याज मिळणार ते आपण काढायचं. मग बँक आपल्याला व्याज देते बरोबर, मग बँकेमध्ये काही झाडाला पैसे लागतात का, नाही. मग बँक काय करते, हे जे 10,000 रुपये आपण ठेवलेले आहेत हे ज्यांना गरज आहे त्यांना व्याजाने देते. म्हणजे समजा आपल्याकडून 8% दराने ठेवले तर ते दुसऱ्याला देताना 9% देणार किंवा 10% देणार. मग ही जी जास्तीचा जो फरक आहे ह्याच्यामधून बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार, त्यातलं लाईट बिल बरोबर, किंवा जे लोक काही पैसे भरत नाहीत मग त्यांना कर्जमाफी झाली तर त्यामध्ये जो बँकेचा होणारा तोटा आहे तो ह्याच्यातून तो भरून निघतो. तर अशा पद्धतीने बँकेमध्ये व्यवहार चालतात. तुम्ही यूट्यूबला वगैरे अजून बघू शकता, बँकेबद्दल डिटेल माहिती तुम्हाला मिळेल तिथे. आता आपण पुढचा सराव संच सोडूया. आज आपण इयत्ता 7वीचं बँक व सरळ व्याज हे 10वं प्रकरण बघत आहोत.
बँकेच्या खात्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकाची माहिती घेतली. आता आपण सराव संच 40 सोडवणार आहोत आणि एक सरळ व्याजाचं सूत्र सुद्धा माहिती आहे. आता बघा या गणितामध्ये काय विचारलंय. रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास त्याला एकूण किती रक्कम मिळेल. आता याच्यामध्ये बघा मुद्दल किती आहे ते लक्षात घ्या. पहिल्यांदा मुद्दल म्हणजे आपण ज्याला म अक्षराने दर्शवतो, म्हणजे किती रुपये ठेवले त्याला म्हणायचं मुद्दल. 1500, दर म्हणजे द 9% म्हणलं तरी चालेल, आणि कालावधी म्हणजे क किती आहे 2 वर्ष. मग आपण पहिल्यांदा किती व्याज होते ते बघूया आणि मग तेवढी रक्कम तिला एकूण रक्कम परत मिळेल. मग आता सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल दर कालावधी मदक भागिले 100. आता बघा कॅल्क्युलेशन, मुद्दल किती आहे 1500, दर आहे 9, कालावधी आहे 2 वर्ष, छेदाला 100. आता बघा कॅल्क्युलेशन कसं करतो आपण नेहमी लक्षात ठेवायचं. व्याज कसं काढणार, हे 2 शून्य आणि इथले छेदाचे 2 शून्य कट, म्हणजे 15 × 9 × 2, 15 × 9 = 18, म्हणजे 15 × 18 बरोबर बघा इथे 18 × 15 केलं, 5 × 8 = 40, 8 × 4 = 5, 5 × 5 = 9, 1 × 8 = 8, 1 × 1 = 1, 0 × 7 = 17, 8 × 2 = 270 रुपये. एवढं झालं व्याज. आता जर 270 रुपये व्याज झालं असेल बरोबर, तर एकूण व्याज 270 आहे, मग त्याला किती रक्कम परत मिळेल. तर आपण ते व्याज मुद्दलामध्ये काय करणार आहोत, मिळवणार आहोत. येते लक्षामध्ये. मग आता आपण बघा एकूण परत मिळणारी रक्कम कुणाला, रिहानला, म्हणजे मुद्दल अधिक व्याज म्हणायचं रिहानाला एकूण मिळणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. ओके, मग मुद्दल किती आहे 1500 अधिक व्याज 270, 1500 मध्ये 270 मिळवले तर बेरी तुम्हाला म्हणजे 0, 7, 7, 1, 1770 रुपये एवढे रिहानाला परत मिळतील. लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं गणित बघा काय विचारलंय. जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने 2,25,005 वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती रक्कम किती व्याज द्यावं लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती व्याज रक्कम द्यावी लागेल. बघा प्रत्येक वर्षी किती वर्षासाठी घेतलेले, 5 वर्षाच्या कालावधीसाठी. बघा जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतलेत तर त्यांना प्रत्येक वर्षाला म्हणजे एका वर्षाचं व्याज काढायचं व्याज द्यावं लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल. बघा आपल्याला व्याज पण विचारलंय आणि किती रक्कम द्यावी लागणार आहे ते सुद्धा विचारलेलं आहे. मग आता बघा बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल ते पहिल्यांदा काढूया आणि 5 वर्षाचं व्याज काढूया आणि एकूण किती रक्कम द्यावी लागेल ते काढूया. आता इकडे बघा मुद्दल किती येणार. आता मुद्दलसाठी आपण कोणता शब्द वापरायचा, इथून पुढे म वापरायचा. म लक्षात घ्या, म मुद्दल किती आहे 2,50,000 रुपये, दर साल दर शेकडा 10%, कालावधी 5 वर्षासाठी घेतले पण आपल्याला प्रत्येक वर्षाचं व्याज विचारलंय, म्हणजे 1 वर्षाचं व्याज काढायचं आपण सुरुवातीला. ओके, मग बघा सरळ व्याज बरोबर म द क छेद 100. म बघा किती आहे
250,000 क एक वर्ष दर 10/100 00000 कट म्हणजे बघा 2500 हे आडवे शून्य कट होत नाही लक्षात घ्या अंश आणि छेदाचे शून्य कट होतात 2500 × 10 × 1 म्हणजे 2500 ला 10 ने गुणलं तर 25 येणार 25,000 × 1 केलं तर तेच येणार ओके सरळ व्याज किती आलं एवढं आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी बघा तर प्रत्येक वर्षी द्यावे लागणारे व्याज इथे लिहायचं प्रत्येक वर्षी द्यावे लागणारे व्याज बरोबर 25,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृह त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज लागेल तर बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल आता 5 वर्षाचं व्याज 5 वर्षाचे व्याज बघा 5 × 25 मग 25 × 5 केलं तर 125 × 3 म्हणजे 1,25,000 5 वर्षाचं व्याज बरोबर एकूण द्यावी लागणारी रक्कम एकूण द्यावी लागणारी रक्कम बरोबर बघा मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे 250,000 अधिक 125,000 आता इथे बघा 250,000 मध्ये 125,000 मिळवले 0005 × 2 = 5 = 7 375,000 रुपये एवढी रक्कम त्यांना द्यावी लागेल येते लक्षात आता पुढे बघा तिसरं गणित म श्रींगांनी 8,500 रुपये दर साल दर्शेकडे एवढी रक्कम काढलेली म्हणजे मुद्दलाला 8,500 रुपये दर जो दर आहे तो किती आहे बघा शेकडा किती आहे दर साल दर्शेकडा 7% क कालावधी 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष म्हणजे थोडक्यात 2.5 असं लिहिलेलं आहे आपण 2.5 लिहू वर्ष बरोबर तर त्याला मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळेल फक्त सरळ व्याज विचारलंय आता बघा सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 आता बघा म किती आहे मुद्दल ते काढूया आपण पहिल्यांदा मुद्दल किती येणार 8,500 दर 7 कालावधी 2.5 वर्ष भागिले 100 000 कट बरोबर 85 × 7 × 2.5 आपण इथे गुणाकार करूया बघा बाजूला 85 × 7 इथे गुणाकार करून दाखवतो 7 × 5 = 35 3 × 7 = 56 आणि 3 = 59 ओके म्हणजे किती आले 595 × 2.5 आता इकडे बघा 595 ला 2.5 म्हणजे 25 ने गुणायचं येणाऱ्या उत्तराला एक संख्या अगोदर पण 5 × 5 = 25 2 5 × 9 = 45 2 × 47 4 5 × 5 = 25 4 = 29 पुढे 1 0 2 × 5 = 10 हात चालला 1 बघा 2 × 5 = 10 हात चालला 1 2 × 9 = 18 आणि 1 = 19 हात चालला 1 2 × 5 = 10 आणि 1 = 11 5 × 7 = 9 × 9 = 18 हात चालला 1 = 4 = 1 म्हणजे बघा किती रक्कम द्यावी लागेल याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 14,875 ओके हे उत्तर आलेलं आहे परंतु आता बघा इथे पॉइंट किती संख्या अगोदर येणार आहे एक संख्या अगोदर पॉइंट आहे म्हणजे इथे पॉइंट येणार बरोबर कारण इथे 2.5 आहे म्हणजे किती व्याज द्यावं लागेल बघा 0.5
म्हणजे 1487.5 रुपये एवढं सरळ व्याज येणार. त्याला मुदतीच्या शेवटी किती, फक्त सरळ व्याजच विचारले इथे, बस एवढंच लिहायचं. हे तुमचं रफ कॅल्क्युलेशन आहे. 2.5 पुढे लक्षात ठेवा. बरोबर, आता पुढे बघा. चौथं गणित अशीच आहेत गणित सगळी सारखी. व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज घेते. बघा काय विचारलंय, काही दराने, दर माहीत नाही, 5,000 रुपये मुद्दलावर, मुद्दल किती आहे 5,000, मुद्दलावर 4 वर्षात, कालावधी किती आहे 4 वर्ष, व्याज किती रुपये 1,200 रुपये व्याज आहे. तर त्याच दराने त्याच मुदतीत, मुदत आणि दर सेम आहे, 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती. आता आपल्याला दर पहिल्यांदा काढावा लागेल, या माहितीवरून आपल्याला दर काढावा लागेल. बघा दर माहीत नाही, तो दर किती पहिल्यांदा तो दर काढायचा, म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता व्याज किती आहे 1,200, मुद्दल किती आहे 5,000, दर माहीत नाही, कालावधी किती आहे 4/100. आता बघा काय करणार, 0000 कट म्हणजे 1,200 बरोबर 50×D×4. आता 50 आणि 4 इथं आल्यावर भागिले होतील, म्हणजे दर माहीत पडेल तुम्हाला. 1,250 आणि 4 इथं आल्यावर भागिले बरोबर दर. आता बघा 00 कट 4 भाग जातो, 4×3=12 आणि 3×4=0, म्हणजे 30/5 बरोबर दर. म्हणजे थोडक्यात दर जो आहे तो किती आला बघा, 5×5=30, 6% हाला दर. ओके, दर माहित झाला. आता पुढे बघा, त्याच दराने आता दर 6%, मुद्दल आता किती, मुद्दल 15,000, दर किती, कालावधी किती 4 वर्ष. तर सरळ व्याज काढायचं. आता परत दुसरं गणित विचारलं त्यामध्येच. आता बघा सरळ व्याज बरोबर सूत्र, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. मुद्दल किती आहे 15,000, दर किती आहे, दर 6, कालावधी किती आहे 4/100. 0000 कट म्हणजे 150, 6×4=24. 150 ला 24 ने गुणा, जे उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर आहे. बघा ते गुणाकार बघा, 150 ला 24 ने गुणायचं. 4×0=0, 4×5=20, 4×2=4, 4×1=6. पुढे 0×2=10, 1×1=3, म्हणजे किती आलं बघा 0063 बरोबर, म्हणजे किती व्याज आलं 3,600 रुपये एवढं सरळ व्याज. बघा या गणितात 2 प्रश्न विचारलेले. पहिलं विचारलं व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात एवढं 1,200 रुपये व्याज मिळतं. मग त्याच दराने, मग दर आपल्याला दिला नाही, मग पहिल्यांदा दर काढून घ्यायचा, तो 6% आला. त्याच दराने 15,000 रुपये मुद्दलाचं व्याज किती, आणि कालावधी तोच आहे म्हणजे 4 वर्ष आहे. आणि मग हे सूत्र वापरून परत सोडवायचं आपल्याला. आता पुढचं गणित बघा बरं आपल्याला काय विचारलंय. पाचवं गणित असंच आहे, अगोदरच्या गणितासारखंच आहे. पंकजने 1,50,000 रुपयाचं दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर त्याला मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्याला परत मिळेल, म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून किती मिळेल. मग मुद्दल बघा, म बरोबर 1,50,000 रुपये, दर 10%, दर साल दर शेकडा, कालावधी 2 वर्ष. तर आता सरळ व्याज किती बघू. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. मुद्दल 1,50,000, दर 10, कालावधी 2 वर्ष, छेदात 100.
0000 कट 1500 × 2 = 20 आता यांचा गुणाकार 15 × 2 = 30 1, 2 आणि 3 = 0 म्हणजे 30,000 रुपये व्याज मिळेल. सरळ व्याज बरोबर 30,000 बरोबर. मग आता त्याला किती मिळेल ते विचारलंय ना रक्कम, म्हणजे मुद्दलामध्ये ही रक्कम काय करायची मिळवायची. म्हणजे ते शेवटी पूर्ण करत होतं लिहायचं पंकजला मुदतीनंतर मिळणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजे याला रास म्हणतात जी रक्कम तयार होते ती. मुद्दल आहे 1,50,000 अधिक 30,000 ह्या दोघांची बेरीज केली तर 1,80,000 रुपये उत्तर येतं. एवढी रक्कम पंकजला परत मिळणार मुद्दल अधिक व्याज. तर अशा पद्धतीने तुमचा सराव संच 40 पूर्ण झालेला आहे.